ओम मी प्रियांका वीरा रसाळ दुळामार्ग केंद्र मी बापून परिवारामध्ये अठ्ठ्याण्णव सालापासून आहे पूर्वी मी कोल्हापूर उपासना केंद्रात होते पण आता एक दीड वर्षापूर्वी मी दुडामार्ग उपासना केंद्रात आले आहे मी जो आता अनुभव सांगणार आहे तो साधारणतः दोन हजार पंधरा सालचा अनुभव आहे आणि दोन अनुभव आहेत त्याच्यामध्ये एका पाठोपाठ एक बापूने मला कशी शक्ती दिली आणि बापू प्रत्येक वेळेस प्रत्येकाला शक्ती देतच असतो म्हणजे त्यावेळेस माझे सासरे खूप सिरियस होते सिरियस म्हणजे आधी एक त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला होता आणि दुसऱ्या वेळेस त्यांना जेव्हा ॲडमिट केलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलेलं की ते पूर हार्ट फेलियरमध्ये आहेत ट्रीटमेंट चालू होती पण त्यांच्या म्हणजे औषधाला कुठेही प्रतिसाद मिळत नव्हता आणि आम्ही खूप घाबरलेलो होतो काही करायचं कळत नव्हतं बापूंचा धावा करत होतो सतत चालूच होतं नामस्मरण चालू होतं कारण प्रत्येक संकटात बापू हा बापू आपल्याला नेहमीच तारत असतात आणि असं आमचं चालू होतं त्याच दरम्यान काय झालं की त्यांची तब्येत खूप खालावली आणि डॉक्टरांनी ना अठ्ठेचाळीस तासाची मुदत दिली आणि त्या अवधीत आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या घरातल्या जे आहेत त्यांना तुम्ही सांगा की आम्ही काही आता गॅरंटी देणार नाही आहोत म्हणून कारण माझे मिस्टर डॉक्टर आहेत आणि ते आणि मी दोघंजणच होतो आणि माझ्या सासूबाई माझे दीर आहेत ते दुबईमध्ये असतात आता त्यांना बोलवायची वेळ होती सासूबाईंना सांगायचं होतं पण ते सांगण्याचं धारिष्ट आमच्याकडे नव्हतं आणि आम्ही दोघं असं बोलत होतो की काय करायचं म्हणजे इतकी क्रिटिकल सिच्युएशन आहे आणि त्या सिच्युएशनमध्ये आपण आपल्या आईंना सांगायचं सा? कसं कारण त्यांची मानसिकता काय होईल त्या घाबरतील त्यांना काय झालं तर काय काय करायचं पण ह्या सगळ्याला एकच उत्तर होतं की बापू सगळ्या गोष्टीतना आपल्याला तारणार आहे आणि हे इतकं आम्ही बोलत असताना सहज माझं एक म्हणजे नकळत मी यांच्याकडे बघून बोलत होते आणि माझं लक्ष समोर गेलं बघते तर अरे बापूंसारखी दिसणारी व्यक्ती मी माझ्या मिस्टरांकडे बघते आणि त्यांना मी खुण्याने सांगते ते बघा बापूंसारखे दिसणारे व्यक्ती आहे आणि दोन मिनिटं परत त्यांना म्हणते नाही नाही छेचे छे, हे बापूच आहेत ज्यावेळेस आम्हाला अठ्ठेचाळीस तासाची मुदत दिली होती आणि त्या अवधीत आम्ही कोणालाच काही सांगू शकत नव्हतो फक्त एक आपला जो सद्गुरू आहे जे बापू आहेत ते माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि म्हणजे ते कसे माझ्यासाठी धावून आले मला म्हणजे त्यावेळेस लक्षात नाही आलं की बापूंनी ते माझ्या मनाची तयारी करत होते कारण मला परत आणखीन एक संकट येणार होतं त्याची ते माझ्याकडनं तयारी म्हणजे माझं मन मां स्ट्रॉंग करत होते आणि त्या अठ्ठेचाळीस तासात फक्त मी मी जिथे बसेल तिथे मला ते दिसतच होते मी प्रत्येक वेळेस म्हणायचे बापू आहेत ना चला काहीच नाही आणि असा एक दिवस गेला त्याच्यानंतर माझे दीर आले त्याच्यातही हे चालू होतं एक वेळ अशी आली की सासरे असे खूप उडाय लागले आणि आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं आणि आता म्हटले काही सांगता नाही येणार येऊन बाहेर बसलेलो असताना म्हटलं बापूराया काय करायचं आणि तेवढ्यात पुन्हा मला ती व्यक्ती दिसली आणि मी म्हटलं बापू सगळ्यातनं बाहेर काढणार आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक दीड तास गेला आणि त्या वेळानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं पेशंट स्टेबल आहे आता तुम्ही काही काळजी करू नका म्हणजे फक्त आणि फक्त ही माझ्या सद्गुरूंचीच कृपा आहे आणि काहीच नाही हे सगळं होऊन मग त्या अठ्ठेचाळीस मात्र एवढं झालं की त्या अठ्ठेचाळीस तासानंतर मला पुन्हा तिथे बापू दिसलेच नाही ती व्यक्ती दिसलीच नाही मला माहिती आहे मी आजही माझ्या मिस्टरांना म्हणते की ती व्यक्ती दुसरी कोणीही नव्हती फक्त आणि फक्त बापूच होते आणि हे सगळं होऊन ट्रीटमेंट चालू झाली ते बरे झाले ते घरी आले पण ह्या मधल्या पिरियडमध्ये पंधरा दिवस गेले आणि पंधरा दिवसानंतर एक मोठं संकट माझ्यावर येऊन आदळणार होतं आणि माझे मिस्टर सासू सासरे एकीकडे राहत होते मी एकीकडे राहत होते कारण ते टू बी एच केचा फ्लॅट होता पण तिथे दीर वगैरे ते आले की अस राहतात त्यामुळे आम्ही सेपरेट राहायचो पण आई पापांकडे माझी मोठी मुलीला मी म्हण ठेवलं होतं कारण पापांची तशी तब्येत ठीक नव्हती आणि मी आणि माझी दोन मुलं आम्ही घरात होतो आणि मिस्टर माझे बाहेर काही कामासाठी गेले होते आणि त्यांचा मला सकाळी फोन आला की मी येतो आहे म्हटलं ठीक आहे संध्याकाळी ते तिथून साधारणतः एक म्हणजे दापोलीहून ते निघाले एक पाच पाँछ साडेपाचच्या दरम्यान निघाले आणि ते साडे वाजता घरी अगदी व्यवस्थित येऊन पोचले मग आपल्याला सवय आहे की आपण बाहेर जाताना येताना उदी लावतोच म्हणजे उदीचं महत्त्व तर आपल्याला खूप म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे तसं आम्ही नेहमीप्रमाणे केलं जेवण झालं दहा साडे दहा वाजता झोपायला गेलो छानपैकी झोपलो आणि साधारणतः पावणे बाराच्या दरम्यान एक मला ना हा काय काय आली प्रिया म्हणून आणि मी बघते तर माझे मिस्टर कमोडवरून खाली कोसळलेले आहेत ते पूर्णत बेशुद्ध आहेत अक्षरशः मला काहीही सुचत नव्हतं माझं अंग थरथरत होतं पण एवढंच माहीत होतं की मला कारण मला तेवढं स्ट्रॉंग त्या पंधरा दिवसात जेव्हा मला बापू दिसले होते ना त्यांनी मला स्ट्राँग केलं होतं ती मला बुद्धी दिली होती की माझ्या बेडरूममधनं मी त्यांना त्याच अवस्थेत तसंच टाकलं बापूंच्या फोटोजवळ गेले तिथली उदी घेतली पाणी घेतलं आणि त्यांच्या आधी जाऊन तोंडामध्ये उदी घातली पाणी घातलं आणि बापूला म्हटलं बापू राया तूच बघ काय ते मला माहिती आहे की तू काहीच होऊन देणार नाही आहेस असं म्हणून मी उधी घातल्यानंतर एक पाच मिनटामध्ये ते शुद्धीवर आले शुद्धीवर आले त्यांना मी बेडवरती आणून झोपवलं पण माझी अशी स्थिती होती ना की मी माझ्या सासू सासऱ्यांना सांगत हो सांगू शकत होते कारण ऑलरेडी माझे सासरे मरणाच्या दारातनं पंधरा दिवसच झालं होते की ते आलेले होते काय करावं सुचत नव्हतं पुन्हा एवढं पटकीनी सुचलं ही सुचण्याची बुद्धी फक्त आपल्याला आपला सद्गुरूच देत असतो की शेजारच्या काकांना जाऊन उठवणं त्यांना मी खूप वेळ हाक मारल्या गॅलरीतनं पण त्यांना काही ऐकायला गेलं नाही शेवटी म्हणजे माझं अंग कापत होतं मला लूज मोशन चालू झाल्या पण कारण माझी ती सिच्युएशन खूप वाईट होती आणि मी त्याच अवस्थेत त्या काकांकडे गेले काकांना बोलून आणलं कारण म्हणजे इतकं माझं सुदैव चांगलं होतं की काका स्वतः हा मेडिकल फील्डमध्ये मेडिकल ऑफिसर होते त्यांना मी बो बोलून घेतलं मग त्यांनी बी पी चेक केला ते प्रत्येक वेळेस मॉनिटर करत होते पण मला लक्षात येत होतं कारण माझे मिस्टर डॉक्टर असल्यामुळे एवढं कळत होतं की बी पी Uh, कुठ कुठून म्हणजे वाढला किंवा कमी झाला तर आणि काकांचे दिसणारे चेहऱ्यावरचे भाव हे मला प्रत्येक क्षणाला काहीतरी वेगळं वेगळं जाणवत होतं ते मला पटकेने म्हणाले नाही त्यांचं बी पी थोडंसं हे होतं ब साखरपाणी करून आण लिंबू सरबत करून आण तो दिला पुन्हा चेक केलं पुन्हा ते मला सांगत काहीच नव्हते फक्त मला त्यांच्या चेहऱ्याच्या हावभावावरून लक्षात येत होतं शेवटी बापूंना मी म्हटलं की बापू आता काय करूयात आणि त्या क्षणी माझ्या डोक्यात आलं की नाही आता आपण ह्यांना दवाखान्यात हे नेलंच पाहिजे काकांना म्हटलं काका खरं खरं खर सांगा मला की काय करूया आपण मी यांना दवाखान्यात घेऊन जाऊ का तर ते म्हणाले की नाही असं काही नाही पण म्हटलं नाही जे खरं आहे ते सांगा मला तर म्हणाले ना की नाही नाही न्यायला हवं आहे तू चल मी तुला घेऊन जातो मी म्हटलं नको तुम्ही नकात येऊ माझी एक मैत्रीण आहे सुलक्षणा विरा तीही बापू भक्त आहे तिला मी फोन केला तिला फक्त एवढंच म्हटलं सुलक्षणा ह्यांची तब्येत हे खूप क्रिटिकल आहे तू पाच मिनटात माझ्याकडे ये ती अगदी विदिन पाचव्या मिनटाला माझ्या घरी होती आणि त्या परिस्थितीत तिने गाडी काढली म्हणजे तिला फोर व्हीलर ड्रायविंग येतं तिने ती गाडी काढली माझे मिस्टर जे शुद्धीवर आले होते आणि ते स्वत पायऱ्या उतरून बेडरूममधनं खाली येऊन गाडीमध्ये झोपले आणि मी माझी मैत्रीण आणि माझे मिस्टर असे आम्ही कोल्हापूरच्या साई कार्डॅकमध्ये गेलो साई कार्डक्टमध्ये गेल्यानंतर तिथे त्यांनी व्हीलचेअरवर ह्यांना घेऊन आतमध्ये गेले खरी तर कसोटी ह्याच्या पुढचीच होती आतमध्ये गेल्यानंतर मला नाव वगैरे आय सी यूमध्ये घेतलं आय सी यूमध्ये घेतल्यानंतर मला सगळं विचारत होते कारण ते मला ओळखत होते पण सासऱ्यांमुळे कारण सासरे तिथेच ॲडमिट होते आणि मग ह्यांचं नाव वगैरे सगळं विचारून आणखीन काही हिस्ट्री म्हणजे काय झालं नेमकं वगैरे इतकं विचारेपर्यंत पुन्हा माझ्या मिस्टरांना जास्त झालं म्हणजे काय होतं हे मी बघायच्या आधीच मला डॉक्टरांनी तिथून बाहेर आय सी यूवरनं बाहेर काढलं आणि आम्ही त्या कॉरिडॉरमध्ये आम्हाला बसायला सांगितलं मी फक्त मी आणि माझी मैत्रीण आणि बापू बस हेच म्हणजे आम्ही इतके जणच होतो आणि त्या आम्ही दोघीजणी बसलो आणि बापूंचा धावा करतच होतो ती घोर मा घोर कष्ट उदाहरण स्तोत्र ती म्हणत होती मी जे क्लेशनिवारक आणि रुद्ध स्तोत्र आहे ते मी म्हणत होते असं आमचं चालू म्हणजे कंटिन्यूस बापूंचा धावा चालू होता आणि एवढं माहीत होतं ती मला प्रत्येक क्षणाला एवढंच सांगत होती अगं घाबरू नकोस बापू आहेत बापू बघतात नेहमी तुला माहिती आहे बापू प्रत्येक संकटातनं प्रत्येक गोष्टीतनं तू काळजीच करू नको ते बाहेर नेहमी आपल्याला काढत असतात मी म्हटलं हो ग बरोबर आहे आणि आमचं हे चालूच होतं आणि साधारणतः दोन अडीच वाजले असतील डॉक्टर आले आणि म्हणाले की आ, जेंट्स कोण आहे का तुमच्याकडे तुम्ही जेंट्सना बोलवून घ्या पण आता कसं बोलवणार होते घरात तर जेंट्स कोणीच नव्हतं त्यावेळेस सुचलं की माझे मिस्टर आहेत त्यांचे मित्र आहेत डॉक्टर दिनेश माळी म्हणून ते तिथेच असतात कोल्हापूरला पण त्यांना फोन करूयात मी त्यांना फोन केला तर उज्ज्वलाने घेतला आणि मी तिला म्हटलं अगं अशी परिस्थिती आहे तर भाऊजींना पाठवतेस का ती म्हणाली अगं ते नाही आहेत ते नागपूरला गेलेत आणि मी येऊ का मी म्हटलं नको तू तु तुझ्या दोन मुलींना घेऊन कशाला येणार दोन अडीच वाजता तू नको येऊस मग शेवटी जी माझी मैत्रीण मा होती सुलक्षणावीरा तिच्याच मिस्टरांना फोन केला आणि त्यांना म्हटलं की मुलांना आहे त्या परिस्थितीत तसेच राहू द्या तुम्ही द दा, दा, दाराला लॉक करा आणि तुम्ही या इकडे पण माझा एकच विश्वास होता की माझे बापूराया कधीही मला असं काही करणारच नाही आहेत आणि म्हणजे कुठल्या त्या क्षणी मी कुठल्याही गोष्टींकडे बिलकुलही माझं लक्ष नव्हतं मला लक्ष द्यायचं नव्हतं कोण काही सांगतंय याच्याकडे मला काहीही करायचं म्हणजे ऐकायचंच नव्हतं मला एवढंच माहिती होतं माझे बापू सगळं काही नीट करणार आहेत आणि खरंच असं झालं की त्यांनी सांगितलं ती वेळ गेली साधारणतः पाच साडेपाचच्या दरम्यान डॉक्टर आले आणि म्हणाले की आतापर्यंत आम्हाला वाटत नव्हतं कि तुमचे तुमच्या पेशंट म्हणजे स्टेबल होतील म्हणून पण काय माहिती की ते व्यवस्थित आहे तुम्ही काही काळजी करू नका फक्त उद्यापासून आपल्याला काही टेस्ट करावे लागतील तर म्हटलं ठीक आहे करूयात आता आपण काहीच म्हणजे हे नाही मग तरी ते त्या दरम्यान आय सी यूमध्येच मध्येच होते आणि आयसीयू मध्ये होते पण तेव्हाही त्यांना काय व्हायचं की अचानक सडनली खूप घाम यायचा खूप म्हणजे सिविअर की पूर्ण अंग त्यांचं चिंब पाण्याने असं म्हणजे जसं पाणी ओतल्यावर होतं ना त्याप्रमाणे त्यांचं व्हायचं तेव्हा पण डॉक्टर मॉनिटर करायचे पण तेव्हाही सगळं व्यवस्थित असायचं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्यांच्या सगळ्या टेस्ट चालू झाल्या त्याच्यामध्ये त्यांच्या ब्लड टेस्ट झाल्या पुन्हा म्हटलं तर एन हे म्हणजे एन ग्राम म्हणून असतो तर तो म्हणजे एक डाय असतो तो आपल्या वेन्समध्ये वगैरे सोडतात आणि एक ज म्हणजे एक्सरे टाईप असतो तो आणि तसं त्यांचं केलं पण त्याच्यातही त्यांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले मग मा डॉक्टर म्हटले की एवढं सगळं होऊन जो पेशंट की आम्ही त्याची गॅरंटी दिली नव्हती त्याचे एकही रिपोर्ट्स निगेटिव्ह येत नाही आहेत सगळे म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्या रिपोर्ट्समध्ये मग मा शेवटी त्यांनी अशा पेशंटमध्ये ॲक्च्युली ट्रेस टेस्ट करत नाहीत पण तरीही ते म्हणाले की नाही आता शेवटचा उपाय म्हणून आम्हाला ती ट्रेस्ट करा टेस्ट करावी लागेल आणि मग ती टेस्टही केली त्यावेळेसही त्यांचे जे काही हार्ट्सचे हे ते जे रिपोर्ट्स होते ते सगळे नॉर्मल होते आणि पाच दिवस तिथे माझे मिस्टर होते पण डॉक्टरांना तिथल्या डॉक्टरांना एकही गोष्टीचं निदान लागलेलं नाही आणि मला माहिती आहे की माझ्या बापूनेच हे सगळं केलेलं आहे आणि त्यांना या सगळ्या संकटातनं म्हणजे ऑलमोस्ट गेलेल्या पेशंट मा माझ्या मिस्टरांना माझ्या बापूंनीच मला परत दिलेलं आहे नवीन जीवन फक्त बापूंनीच दिलेलं आहे म्हणून तरी त्या डॉक्टरांना कधीच रिपोर्ट्समध्ये काही निगेटिव्ह भेटलंच नाही आणि आजही गेल्यानंतर डॉक्टर विचारतात डॉक्टर असा काय हो तुमच्या रिपोर्ट्समध्ये काहीच भेटलं नाही अजूनही म्हणजे त्यांना म्हणजे तुमची ही केस होती की त्याच्यामध्ये एकही रिपोर्ट्स आम्हाला निगेटिव्ह भेटले नाही आणि ही सगळी माझ्या सद्गुरूंची कृपा आहे श्रीराम अंबज्ञ आय लव यू डॅड फॉर एवर